उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील 46 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील पेरणी केलेले पीक उगवलं नाही म्हणून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 4 जुलै 2022 रोजी घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव संजय शामराव फेरे असं आहे. फेरे यांनी गेल्या आठवड्यात शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र पाऊस पडला नाही त्यामुळे पेरलेलं बियाणं उगवलं नाही, त्यामुळे नैराश्य होऊन संजय फेरे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. फेरे यांना 2.5 एकर जमीन आहे. त्यांच्या जमिनीवर कोंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 85,000 रुपये कर्ज आहे. काय कशामुळे आत्महत्या झाली? मी नितीनराव साहेब फेरे राहणार तरुसगडा. तर चुलत भाऊ आहे माझा संजय शामराव फेरे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं लोन घेतलं होतं. लोन घेऊन शेतात पणजी पाळी नांगरणी केलं. त्याच्यानंतर ऊसतोडीवर काम करत होता. ऊसतोडीची उचल आणली. उचल आणून शेत ते पेरलं, परंतु पाऊस टायमिंगला न पडल्यामुळे शेत पण उगवलं नाही. आणि 2-3 दिवस झालं तो टेन्शनमध्येच होता. घरी यायचा तो कुणाला म्हणजे असं एकदम रिलॅक्समध्ये राहायचा, कुणाला बोलायचं नाही काय नाही. शेतात यायचा, शेतात बसायचा, पुन्हा घरी येऊन घरी बसायचा, कुणाला तेवढं बोललं नाही काय नाही. आणि त्याच्यानंतर आज सकाळी पहाटं 3 च्या सुमारात घरून उठून आला. घरून आला आणि शेतात बसला वाटते. आणि साधारण 5 ते 5:30 च्या दरम्यान ते हा फाशी घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. काय नाव त्यांचं? संजय शामराव फेरे. कुठलं कर्ज आहे त्यांचं? महाराष्ट्र ग्रामीण बँक कोण. आणि ऊसतोडीवरली पण उचल आणून त्यांनी शेत पेरलं आहे, परंतु शेतच उगवलेलं नाही. आणि ते शेत न उगवल्यामुळे जास्त टेन्शनमध्ये होता. तो काय घटना घडलेली? मी काकासाहेब हनुमंत फेरे तावरजखेडा आणि जो मयत झाला हे संजय शामराव फेरे, आमचं चुलत भावाचं नातं आहे. ही माणूस कर्जबाजारी एकतर झाली आणि सततचा ही पाऊस काळ लांबणीनं पेरणी लांबणीनी शेत पेरलेलं, त्याच्यावर बँकेचं कर्ज आहे. ऊसतोडीचं काम करीत होता आणि घरातला एकमेव करता माणूस आहे. त्याला एक मुलगी, एक मुलगा आहे, मुलगी अपंग आहे. आणि आता दोघं जणच राहिलेत, एक मुलगा आणि पत्नी. मुलगी पण आहे, पण सध्या घर परपंच चालवायची परिस्थिती भरपूर नाजूक आहे. राहायला सुद्धा घर नाही आहे माणसा. आणि ही खर्च करून सगळं कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झाल्यामुळं त्याला एकतर शेती पेरलेली उगवली नाही. उगवली नसल्यामुळं ही बँकेचं कर्ज ऊसतोडीची उचल आताही कशानं फेडावी काय फेडावी. मग आमचे सतत संवाद होत होते, असं भेट होत होते. आम्ही मग आम्ही आधार देत होतो, आजपर्यंत आणलं, पण त्यांना अचानक निर्णय काय घेतला काही माहिती नाही. आणि ही सगळं कर्जबाजारीला कंटाळून त्यांना जे केलं आहे ते सगळ्या कर्जबाजारीला करून किंवा हेतून पुढला उदरनिर्वाह घराचा कसा भागवायचा, कसं घर परपंच चालवायचं, हे सगळ्यात मोठा त्याला प्रश्न गंभीर पुढं दिसायला लागला. त्याच्यामुळे त्यांना ही गळफास घेऊन आत्महत्या करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता सध्या तरी त्याचं घर जर उभा करायचं म्हणलं तर जी कोण सामाजिक धार्मिक संस्था येतात किंवा जे दानशूर आपल्या याच्यामध्ये बरेच लोक आहेत, मग अशा लोकांनी पुढं येऊन हे अशा या कुटुंबाला हातभार लावण्याची आता सध्या मोठी गरज आहे. कशामुळे आत्महत्या झाली? लोकांचं देणं पाणी झालंय. एक लिकरू अपंग आहे, एक लिकरू शाळेत आहे. शेत उगवलं नाही. काय करावं? मग रोजच रडत होत येऊन. तुमचे कोण आहेत? धीर आहे माझा. मामाचं पोरग बेन धीर बेन. तुमच्याकडे येत होते का ते? काय म्हणत होते? काय देणं पाणी झालंय वहिनी म्हणायचे. रडायचं जायचं. एक पोरगी अपंग आहे, बायको जरा येडी आहे, म्हणजे जरा बोळसरच आहे बायको. बी शेत कुठंच उगवलं नाही, काय सगळं हरभर उगवलं आहे. उचल आणली ऊसतोडीहून. मग काय काय करायचं म्हणून ह्याच्यात होते ते. त्यांच्याच येडत होते हे देण्या पाण्याचे. कशानं फेडा वर्षालाच जात होते उसावर बी, पण देणं पाणी झालेलं आहे. तुमचं काय नाव? माझं मीराबाई विलास फेरे. गाव इथंच लावलंच खेळा.